तुमच्याकडे अजूनही दोन हजार रुपयांची नोट असेल तर काळजी करू नका दोन हजाराची नोट बदलण्यासाठी आज अखेरचा दिवस होता मात्र रिझर्व्ह बँकेनं ही नोट बदलण्यासाठी आता सात ऑक्टोबर पर्यंत मुदत वाढ दिली आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत संपूर्ण देशात दोन हजाराच्या सुमारे चोवीस हजार कोटी रुपयांच्या नोटा चलनात होत्या त्यापैकी किती नोटा पुढच्या सात दिवसात परत येतात हे पाहणं उत्सुकतेचं असेल तीस सप्टेंबरपर्यंत दोन हजार रुपयांच्या चलनी नोटा बँकेतून बदलून घेण्याची केंद्र सरकारनं मुदत दिली होती मात्र आता ही मुदत एक आठवड्यानं वाढवण्यात आली आहे आता सात ऑक्टोबरपर्यंत तुमच्याकडच्या गुलाबी नोटा बँकेतून बदलून मिळतील रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार एकतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस पर्यंत सुमारे तीन पूर्णांक बत्तीस लाख कोटी रुपयांच्या दोन हजारांच्या हजारां नोटा परत आल्यात पण एकतीस ऑगस्ट पर्यंत दोन हजारांच्या सुमारे चोवीस हजार कोटी रुपयांच्या नोटा चलनात होत्या आज नोटा बदलण्याची अंतिम मुदत होती मात्र सलग सुट्ट्यांमुळे बँकेचं कामकाज बंद राहिलंय परिणामी आरबीआय दोन हजाराच्या नोटा बदलण्याची मुदत सात ऑक्टोबर पर्यंत केली आहे यापुढे चोवीस हजार कोटी रुपयांपैकी किती रकमेच्या दोन हजाराच्या नोटा परत येतात याबाबतही उत्सुकता आहे शिवाय सात ऑक्टोबर नंतर उरलेल्या हजारो करोडोंच्या नोटांचं काय होणार हा सुद्धा अभ्यासाचा विषय असेल